नमस्कार मंडळी, शिल्पास क्रिएटिव्हिटी स्पेस या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बंगाली स्वीट सगळ्यांचेच आवडते असतात, त्यातून सॉफ्ट आणि स्पंजी अशी रसमलाई जर घरच्या घरी करायला मिळाली तर सगळ्यांनाच खूप आवडेल. आज मी तुम्हाला रसमलाई शिकवणार आहे. चला तर मग बघूया यासाठी काय साहित्य लागतं आणि ही कशी करायची ती. इथे मी 300 ग्रॅम रेडीमेड पनीर घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता हे पनीर मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते आहे. 2 बॅचेसमधनं हे मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि मऊ झालेलं आहे ते. आता हे पनीर मी एका परातीत काढून घेते आहे आणि तळहाताच्या साह्याने आपल्याला हे घासून घासून छान मऊ करून घ्यायचं आहे. मोजून 10 मिनटं आपल्याला हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. एक संध असा छान गोळा होईस्तवर आपल्याला हे मळायचं आहे. ही मळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची असते, त्यामुळे या पनीरमध्ये जे क्रॅक्स असतात ते एकदम एकजीव होतात आणि क्रॅक्स पडत नाहीत. तर आता 10 मिनटं झालेली आहेत आणि पनीर छान एकजीव झालेलं आहे. तर या स्टेजला मी एक मोठा चमचा, हे बघा तेलसुद्धा पनीरमधनं बाहेर सुटायला लागलेलं आहे, एक चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. हा एक मोठा चमचा आहे, स्टीलच्या चमच्याने घेतलं तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालावं लागेल. आता पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान मळून एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती 1 ते 1.5 लिटर पाणी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम साखर घालून घेतलेली आहे. आता आपल्याला साखर विरघळून हे पाणी छान उकळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. पाणी उकळत आहे तोपर्यंत मी इथे रसमलाईचे बॉल्स बनवून घेते आहे. हे बॉल्स तुम्ही रसगुल्ल्याच्या आकारात सुद्धा बनवून घेऊ शकता. मी इथे चपट्या आकाराचे रसमलाईचे बॉल्स बनवून घेते आहे. पनीर व्यवस्थित मळलं असल्यामुळे हे बॉल्स पटापट बनून तयार होतात. अशा प्रकारे मी सर्व बॉल्स बनवून तुम्हाला दाखवते. आता इथे या मिश्रणामध्ये मी 15 रसमलाईचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि ह्या साखरेचा जो पाक आपण उकळत ठेवला होता त्याला उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता आपण ह्याच्यात रसमलाई टाकून घेऊया. ज्या ठिकाणी उकळी फुटते आहे तिथे आपल्याला रसमलाई एक एक करून सोडायची आहे. थोडं थांबून थांबून सोडून घ्यायची आहे, म्हणजेच पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते एकदम कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला. या ठिकाणी मी एक पातेलं जे घेतलेलं आहे त्याहीपेक्षा थोडं पसरट पातेलं तुम्ही घेतलं तर जास्त बरं होईल, कारण रसमलाई कळल्यानंतर ती साईजमध्ये डबल होते. तर आता मी सगळ्या रसमलाईचे बॉल्स पाण्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला 10 मिनटं हाय फ्लेमवरती झाकण ठेवून ही रसमलाई शिजवून घ्यायची आहे. 10 मिनटं झालेले आहेत आणि रसमलाईची साईज बघा तुम्ही, डबल साईजमध्ये झालेली आहे आणि आता हे व्यवस्थित शिजून तयार आहे. तर आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे. आणि ही रसमलाई आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या पॅनवरती मी रसमलाईसाठी लागणारी जी रबडी आपण बनवतो, म्हणजेच बासुंदी आपण जी बनवतो, ती बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी 1.5 लिटर गाईचे दूध साईसकट घेतलेले आहे. हे मी दूध आधी तापवून घेतलेलं आहे. दूध हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चिमूटभर केशराच्या काड्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे दूध गरम होत असताना जर केशर टाकलं तर त्या केशराचा रंग छान प्रकारे दुधामध्ये उतरतो.
रसमलाईचं दूध जास्त आटवायचं नाही आहे आपल्याला, कारण रसमलाई त्यात जर दूध जास्त घट्ट असेल तर रसमलाई त्यात दूध शोषून घेत नाही, त्यामुळे अगदी घट्ट आटवून घ्यायचं नाही आहे आपल्याला दूध. अंदाजे आपण जेवढं दूध घेतलं आहे त्याच्या 1/3 आलं की दुधाचा गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे, तर यामध्ये मी 200 ग्रॅम साखर घालून घेते आहे आणि काही ड्रायफ्रूट्स मी इथे कट करून घेतलेले आहेत, बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप ते घालून घेते आहे, म्हणजे ते सुद्धा या दुधामध्ये शिजून येतील. रसमलाई करताना आपण पाकातच उकळवली असल्यामुळे इथे दुधामध्ये सुद्धा मी साखर कमी घेतलेली आहे. आता दुधाला छान उकळी आली आहे आणि आपल्या हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये दूध आलेलं आहे, तर इथे मी गॅस बंद केले आहे आणि एक चिमूटभर वेलची पावडर घालून घेतली आहे. आता आपल्याला रसमलाई सर्व करायची आहे, तर इथे मी एक एक रसमलाईमधनं पाक काढून घेते आहे. हलक्या हाताने पाक दाबून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झाऱ्यावर किंवा चाळणीवरती तुम्ही पाक काढून घेऊ शकता. आणि यामध्ये आपण जी बनवलेली बासुंदी आहे ती घालून घेते आहे आणि छान थंडगार अशी रसमलाई आपल्याला सर्व करायची आहे. तर आता ही रसमलाई मी सर्व केलेली आहे, वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्सनी मी गार्निश करते आहे. तर आजची ही रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे मला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.